Hello students, good morning everyone. Now from the previous lecture we have started a new topic of grammar, that is a noun and kinds of noun, naam ani namache prakar. And in previous lecture we have seen first two types of or two kinds of noun, common noun and proper noun. Now in today's lecture we are going to learn about the collective noun. आता कलेक्टिव नाउन म्हणजे काय ते आज आपण पाहणार आहोत. नाउ फर्स्ट आई विल से द डेफिनेशन ऑफ कलेक्टिव नाउन. अ कलेक्टिव नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑर कलेक्शन ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर अँड स्पोकन ऑफ ॲज वन होल. आता कलेक्टिव नाउन म्हणजे काय की जो काही ग्रुप असतो, ओके, म्हणजे एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा, जागेचा जो काही ग्रुप असतो किंवा संचय म्हणतो आपण त्याला, संचय किंवा ग्रुप, एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा किंवा जागेचा तो जो ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये एक सोडून बऱ्याच व्यक्तींचा, वस्तूंचा किंवा जागेचा समावेश होत असतो, तर त्या अशा ग्रुपला कलेक्टिव नाव. मग त्या ग्रुपला आपण प्रत्येक व्यक्तीच्या, वस्तूच्या ग्रुपला वेगळं नाव असतं. जसं की जर व्यक्तींचा ग्रुप, व्यक्तींचा संचय असेल, जास्त व्यक्तींचा संचय असेल तर त्याला आपण ग्रुप म्हणतो किंवा कमिटी म्हणतो, बरोबर. किंवा आर्मीमधल्या सोल्जरचा संच असेल तर त्या सोल्जरच्या संचाला आर्मी ट्रूप म्हणतो, बरोबर, त्या सोल्जरच्या संचाला आर्मी ट्रूप म्हणतो. किंवा मग क्राऊड कशाला म्हणतो, लोकांची जर गर्दी असेल तर तिथं खूप साऱ्या लोकांचा संचय आहे म्हणून त्याला क्राऊड म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे व्यक्तीचा, वस्तूचा किंवा जागेचा जो काही संचय असतो त्या संचयाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला कलेक्टिव नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल क्राऊड किंवा आर्मी, फॅमिली. आता फॅमिलीमध्ये सुद्धा संचय असतो की नाही लोकांचा, आपल्या फॅमिली मेंबर्सचा संचय म्हणजे फॅमिली झाली. त्यानंतर कमिटी, कमिटीमध्ये पण सुद्धा काही मेंबर्सचा समावेश असतो म्हणून कमिटी. मग आता फॉर अजून काय येतं बघा, नेशन, नेशनमध्ये सुद्धा लोकांचा समावेश होतो, लोकांचा संचय असतो. त्यानंतर फ्लीट, फ्लीट म्हणजे काय, अ कलेक्शन ऑफ शिप. फ्लीट, फ्लीट म्हणजे कलेक्शन ऑफ शिप्स. शिप म्हणजे जहाज, जहाजांचा कळप म्हणतो आपण, किंवा जहाजांचा संचय त्याला फ्लीट म्हणतात. त्यानंतर अँड आर्मी, आर्मी म्हणजे काय, अ कलेक्शन ऑफ सोल्जर, म्हणजे खूप साऱ्या लोकांचा संचय किंवा खूप साऱ्या वस्तूंचा, व्यक्तींचा संचय त्याला कलेक्टिव नाव म्हणतात. म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींचा, वस्तूंचा किंवा जागेचा संचय आणि त्या संचयाला दिलं गेलेलं एक नाव म्हणजे झालं कलेक्टिव नाव, ओके. तर आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, द पोलीस डिस्पर्स द क्राऊड. द पोलीस डिस्पर्स द क्राऊड, ओके. तर आता द पोलीस डिस्पर्स द क्राऊड म्हणजे पोलिसांनी क्राऊडला वेगळं वेगळं किंवा तिथून हटवलं, ओके. तर आता क्राऊड हे आहे कलेक्टिव नाव, क्राऊड हे आहे कलेक्टिव नाव का, तर क्राऊड म्हणजे तिथे एक व्यक्ती आहे का, नाही, क्राऊड म्हणजे तिथे खूप साऱ्या व्यक्ती आहेत, बरोबर. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूयात, इंडियन आर्मी, इंडियन आर्मी डिफेंड to the attack. म्हणजे इंडियन आर्मीने त्यांच्यावरती झालेल्या अटॅकला प्रतिकार केला. तर आता यामध्ये आर्मी हे झालं कलेक्टिव नाव. तर आर्मीमध्ये तिथं एक सोल्जर आहे का, नाही, एक सोल्जर नाही, तिथे खूप साऱ्या सोल्जर्सनी मिळून ते काम केलं म्हणून आर्मी हे झालं कलेक्टिव नाव. म्हणजे वाक्यामध्ये काही शब्द येतात, काही नाव वाक्यामध्ये असे येतात की त्या नामातून आपल्याला तिथे जागेचा, वस्तूचा किंवा व्यक्तींचा संचय आहे हे लक्षात येतं, तर त्या नामाला कलेक्टिव नाउन असं म्हणतात. आता अजून एक बघूया, वी आर गोइंग टू टूर विथ फॅमिली. वी आर गोइंग टू टूर विथ फॅमिली
म्हणजे आम्ही टूरला जाणार आहोत, ट्रिपला जाणार आहोत. कोणासोबत? फॅमिलीसोबत. म्हणजे आम्ही सर्व फॅमिली मिळून, आम्ही सर्व कुटुंबीय मिळून ट्रिपला जाणार आहोत. तर आता फॅमिली हे झालं कलेक्टिव नाउन. आता फॅमिली म्हणजे तिथं एक मेंबर आहे का? नाही. फॅमिली म्हणजे सर्व फॅमिली मेंबर्स, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, आंटी, आंट, अंकल, कझन, हे असे ग्रँड मदर, ग्रँड फादर, असे सर्व फॅमिली मेंबर्स आले. बरोबर की नाही? फॅमिली, फॅमिली म्हणजे एक व्यक्ती येतो का? नाही. फॅमिली म्हणजे खूप सारे आपले फॅमिलीतले रिलेटिव्ज जे आपले असतात, नाती आपली असतात, ती सर्व फॅमिलीमध्ये मोडतात. म्हणून फॅमिली हे सुद्धा काय आहे? तर कलेक्टिव नाव नाही. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, द नाव विच शोज द कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ पर्सन ऑर थिंग्स ऑर पीपल, दॅट नाउन इज नोन ॲज अ कलेक्टिव नाउन ऑफ एनी सेंटेन्स. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर का वाक्यातील नाव हे व्यक्तीचा, वस्तूचा किंवा जागेचा संचय आहे, ग्रुप आहे हे दाखवत असेल, तर त्या नामाला कलेक्टिव नाउन असं म्हणतात. नाव हियर वी हॅव सीन द थ्री टाईप्स ऑफ नाउन. नाव इन द नेक्स्ट पिरियड वी विल सी अनादर रिमेनिंग टाइप्स ऑफ ऑर काइंड्स ऑफ नाउन. तो टिल दॅट टाइम रीड द नोट्स केअरफुली अँड ॲज वेल ॲज यू सर्च बाय युअर ओन सेल्फ सम एक्झाम्पल्स ऑफ प्रॉप कॉमन नाउन, प्रॉपर नाउन अँड कलेक्टिव नाउन. तुम्हाला मी नोट्स देईन, त्या नोट्स तर वाचाच. शिवाय कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि कलेक्टिव नाउनची तुमच्या मनानं काही एक्झाम्पल्स तयार करता येतात का, त्याचा सराव करा. थँक्यू.